सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, जिल्हा अहमदनगर. झीरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध. प्रोप्रायटर गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उमरे ते शिलेगाव रस्त्यावरती असणाऱ्या लोकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या काही महिन्यांपूर्वी उमरे ते शिलेगाव या रस्त्याचं काम सुरू आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं पाणी जाण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं नाहीये. त्यामुळे अनेक जणांचे प्रपंच उघड्यावरती आलेत. शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामध्ये दोन विधवा महिलांच्या घरामध्ये पाणी शिरलं. घरामध्ये असलेलं सर्व सामान भिजून गेलंय. त्यामध्ये अन्नधान्य, कपडे आणि इतर वस्तू यांचं नुकसान झालंय. उमरे शिलेगाव रस्त्यावरती असलेले डागवस्ती परिसरामध्ये रखमाबाई केरू पटारे आणि मंदाबाई दत्तू पटारे या विधवा आणि दोन मुलं या ठिकाणी राहतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या या रस्त्याच्या कामामुळे कुठल्याही प्रकारची पाणी जाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे या महिला आज रस्त्यावरती आल्या आहेत. अनेक निवेदन देऊन देखील अधिकारी आणि प्रशासन फक्त बघायची भूमिका घेत आहे आणि वेळ मारून नेत आहे. अनेक वेळा राहुरीचे तहसीलदार आणि इतर पदाधिकारी समक्ष बघून देखील गेले आहेत, परंतु आजपर्यंत काहीही निर्णय घेण्यात आला नाही आहे. उमरे शिलेगाव रस्त्यावरती लाखो रुपये खर्च करून मुख्यमंत्री निधीमधनं हे काम झालंय, परंतु कुठल्याही प्रकारच्या नियमांमध्ये हे काम झालं नाही आहे. अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी निवेदनं दिली आहेत, आंदोलने केली आहेत, परंतु ठेकेदार अधिकारी यांना काहीही फरक पडला नाही आहे. तेव्हा न्याय मागावा तर कोणाकडे, हीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. संपूर्ण रस्त्यावरती पाणी जाण्यासाठी सर्वेनुसार नळ्या टाकणं गरजेचं असताना ठेकेदारानं मात्र नको त्या ठिकाणी नळ्या टाकल्या आहेत. जिथे गरज आहे तिथे मात्र नळ्या टाकल्या नाही आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावरती आणि अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांच्याकडनं नुकसान भरपाई करून घेण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. येत्या 8 दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिलाय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी.